राज्य सरकारने आरक्षित ठेवलेले महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य। हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा खुले करण्यात आले। वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने खास व्यवस्था देखील केली आहे। दिवाळीच्या सुट्टीमध्ये कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे डेस्टिनेशन हा चांगला पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो। महाराष्ट्रातील सदाहरित अभयारण्य म्हणून दाजीपूर अभयारण्याची ओळख आहे। खास गव्यांसाठी हे अभयारण्य ओळखलं जातं। गव्यांच्या बरोबरच अनेक वन्य प्राणी या अभयारण्यामध्ये आढळून येतात। राज्य सरकारचं हे सगळ्यात पहिलं अभयारण्य आहे की ज्या अभयारण्य राज्य सरकारनं राखीव म्हणून ठेवलं होतं त्या अभयारण्याची सफर आज आम्ही तुम्हाला करणार आहोत। पश्चिम घाट म्हणजे निसर्गाचा महाराष्ट्राला मिळालेला आशीर्वाद। याच पश्चिम घाटातलं हे दाजीपूर अभयारण्य। सूर्याची किरणही शिरकाव करू शकणार नाहीत अशी गर्द झाडी, माणसांची वर्दळ नाही, मोबाईलला रेंज नाही, सगळ्या बाजूंनी निसर्गाची चैतन्यपूर्ण साध। 2 वर्षात पहिल्यांदाच मास्क काढून मोकळा श्वास घेण्याचं सुख अनुभवता आलं। साधारण 10 किलोमीटर आम्ही आत आलेलो आहे आणि आतापर्यंत निसर्गानं आम्हाला नाराज केलेलं नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती आपल्याला पाहायला मिळालेली आहेत। अनेक प्रकारची झाडं या अभयारण्यामध्ये आहेत, पक्ष्यांचा चिवचिवाट, फुलपाखरं आहेत ती आम्हाला बघायला मिळाली नाहीत। आशा आहे की वन्य प्राणी आहेत त्यांचं देखील दर्शन आम्हाला होईल। वेळ दुपारची असल्यानं आम्हाला अजून इथे गृहशोभेचं दर्शन झालं नव्हतं। या जंगलाचं वैशिष्ट्य असलेला शेकरू पाहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते। आमच्यासारख्याच जंगल सफारीवरती आलेला एक ग्रुप आम्हाला इथे भेटला। निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा आनंद त्यांच्या गप्पांमधून ओसंडून वाहत होता। जवळजवळ 2 वर्षानंतरच बाहेर पडलो आम्ही सुद्धा, त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर थोडा गारवा आणि हिरवळ सगळी बघितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला। म्हणजे थोडं माइंड फ्रेश झालं आमचं, म्हणजे रुटीन कामातून बाहेर पडल्यानंतर जसं थोडंसं आम्हाला जे वाटायला पाहिजे होतं त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे अगदी रिलॅक्स झालो आहे। आता म्हणजे नवीन कामासाठी नवीन उत्साह आम्हाला आता आलेला आहे। जंगल सफारी तर माझी पहिलीच वेळ आहे आणि दाजीपूर अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच आलो आहे मी, तर मला खूप चांगलं वाटलं। म्हणजे इतर वेळा आम्ही गोवा वगैरे इकडे फिरतो आहे आम्ही, समुद्र वगैरे आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा ही सफर जरासं आम्हाला वेगळी वाटली आणि खूप चांगलं वाटलं। मजल दर मजल करत आम्ही जंगलाच्या मध्यभागात पोहोचलो आणि महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यानं दर्शन घेत जणू आमचं स्वागतच केलं। इतक्यामध्ये हिरवागार साप सुळकण उडी मारत बाजूच्या झाडीमध्ये गायब झाला। सूर्य मावळतीला आल्यानं आम्ही माघारी निघालो। परतीच्या वाटेवर मात्र थबकलो समोर महाकाय गवा। हा टनभराचा ऐवज बघून भीतीनं गाळण उडालेली होती, पण महाशयांचा निवांत रवंथ सुरू होता। पुढे या गव्याचे आणखी काही भाऊ पण दिसले आणि दिवस सार्थकी लागला। थोडासा संयम आणि निसर्गाचा आदर राखला की निसर्ग काय किमया दाखवतो हे दाजीपूर अभयारण्यामध्ये आम्हाला अनुभवता आलं। अखेर निसर्गानं आम्हाला निराश केलं नाही, ज्याची प्रतीक्षा होती तो गवारेडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्यापासून अगदी काही फुटावर म्हणजे जवळपास 20 फूट अंतरावर हा गवा निवांतपणे चरत आहे, ज्याच्यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे। तो गवा आपल्याला अगदी काही फुटांवर या ठिकाणी पाहायला मिळाला। म्हणजे दिवसभर आम्ही या अभयारण्यामध्ये फिरत होतो। अनेक पद्धतीचे अनेक प्रकारचे पक्षी असतील, अनेक प्रकारचे प्राणी असतील बघायला मिळाले, वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं बघायला मिळालेत, मात्र ज्याची प्रतीक्षा होती तो गवारेडा अखेर या ठिकाणी पाहायला मिळाला। कॅमेरामन निलेश शेवाळे सह विजय केसरकर, ABP माझा, दाजीपूर, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।